देशी बनावटीचे गावठी कट्टे बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केलाय. राहुरी तालुक्यातील गुंजाळे येथून पप्पू चेंडवाल याला 3 गावठी कट्टे तसेच 3 जिवंत काडतुसांसह ताब्यात घेण्यात आले. चेंडवाल हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद आहे. या कारवाईबाबत एलसीबीचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी माहिती दिली. आपण सर्वांना माहितीच आहे की दिनांक 15/1/21 रोजी अहमदनगर जिल्ह्यामध्ये आपल्या ग्रामपंचायतीचे इलेक्शन आहेत आणि ह्या निवडणुकीच्या अनुषंगाने कुठलेही अपप्रकार होऊ नये म्हणून आपले जिल्ह्याचे माननीय अधीक्षक श्री मनोज पाटील सर यांनी सर्वांना हे जे अवैध असे अग्निशस्त्र आहेत याच्यावर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते. त्याप्रमाणे आपल्या विविध टीम या माहिती काढत होत्या. त्यातील एका टीमला आपल्या गुंजाळे गावात राहुरी जो आपला तालुका राहुरी आहे या ठिकाणी एक इसम पप्पू उर्फ अशोक बाबासाहेब चेंडवाल याच्याकडे अवैध असा अग्निशस्त्र आहे अशी माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे त्याच्यावर वर्कआउट करून आपल्याला त्याच्याकडे 3 अशी अग्निशस्त्र आणि 3 त्याच्या गोळ्या किंवा कारतूस आपल्याला म्हणता येईल अशी ते मिळून आलेले आहेत. सदरचा आरोपी जो आहे याच्यावर साधारणतः आपल्या जिल्ह्यामध्ये आणि जिल्ह्याच्या बाहेर 1-2 असे टोटल जवळपास 13 गुन्हे दाखल आहेत. म्हणजे हा सराईत असा आरोपी आहे आणि त्याला आपण हे ताब्यात घेतलेले आहे. साधारणतः पिस्टल जे आहेत यांच्या किंमत साधारणतः 91,500 रुपये अशी आहे. या आरोपीचं रेकॉर्ड तर मी आपल्याला सांगितलंयच, परंतु त्याचे आता इतर कोणी साथीदार आहेत का, त्यांनी हत्यारं कुठून आणली आणि हा याचा वापर कसा करणार होता हा याचा तपास पुढे चालू आहे आणि ह्या अशाच कारवाया ह्या इथून पुढेही चालू राहत राहतील. या पथकामधील पोलीस हवालदार काळे आणि वेठेकर तसंच विशाल कदम यांनी याच्यामध्ये विशेष असं काम केलेलं आहे. इतरही सगळे कर्मचारी त्यामध्ये होतेच, परंतु ह्या तिघांनी त्यामध्ये विशेष अशी कामगिरी केली आहे. या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, राजेंद्र सानप, PSI गणेश शिंगळे, पोलीस कर्मचारी भाऊसाहेब काळे, विजयकुमार वेठेकर, संदीप घोडके, विशाल दळवी, शंकर चौधरी, ज्ञानेश्वर शिंदे, रविकिरण सोनटक्के, दीपक शिंदे, रोहित येमुल, मच्छिंद्र बर्डे, विजय धनेधर, मयूर गायकवाड, रवींद्र डुंगासे, ज्योती शिंदे, उमाकांत गावडे यांनी सहभाग घेतला. प्रतिनिधी यतीन कांबळे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.